वाढलेलं वय, थकलेलं शरीर, चार पावलं चाललं तरी हातपाय गळून जातात अशा अवस्थेत कोणी सलग 21-22 दिवस पायी प्रवास करते असं सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र हे ऐकायला अशक्यप्राय असलं तरी वारी सोहळ्यामध्ये हे घडतं. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अखंड बुडालेले लाखो अबालवृद्ध वारीमध्ये पंढरीच्या दिशेने पायी चालतात. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर सासवडकडे निघतो. 30 किलोमीटर अंतर आणि त्यात दिवेघाट हा अवघड टप्पा पार केल्यानंतर वारकरी थकतात. सोहळ्यात ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्याही अधिक असते. अशा वेळी वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी आणि त्यांचे पाय चोळून मोकळे करण्यासाठी काही भाविक हे मनोभावे सेवा करतात. अनेक सेवाभावी संस्था देखील या वारकरी सेवा कार्यात सहभागी होतात. सासवड येथील पिसे कुटुंबीय अशाच प्रकारे मनोभावे सेवा वारकऱ्यांना पुरवते. अरुण पिसे आणि सविता पिसे हे दाम्पत्य तसेच अरुण यांच्या भाऊजयी जयश्री यांनीही यावर्षी थकलेल्या वारकऱ्यांच्या पायाची मालिश करत त्यांचा थकवा घालवलाय. अरुण पिसे हे पानटपरी चालवतात तर त्यांच्या पत्नी सविता या देखील त्यांना घर सांभाळून मदत करतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असता 2 दिवस ते आपला व्यवसाय बंद ठेवून वारकऱ्यांची सेवा करतात. अरुण हे गेल्या 8 वर्षांपासून ही सेवा करतायत तर सविता आणि जयश्री या देखील यावर्षी अरुण यांच्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाल्यात. त्यांच्याशी डिजिटल प्रभातने साधलेला हा स्पेशल संवाद. पाऊले चालती पंढरीची वाट. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मुकामी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सर्वात अवघड टप्पा म्हणजे सासवडचा दिवेघाट. आणि हा दिवेघाट सर करून आल्यानंतर भाविकांचे पाय दुखतात, कारण पालखी सोहळ्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही वृद्ध वारकऱ्यांची असते. त्यांना त्यांचे पाय दुखत असतात तर त्यांची मालिश करून देण्याचं कार्य हे सासवडचे भाविक करतात. आपल्यासोबत हे दाम्पत्य आहेत, दोघे पती पत्नी आहेत, हे सहकुटुंब सेवा करतात. त्यांच्या मोठी जाऊ आहेत, यासुद्धा हे सेवा करत आहात. तर माऊली आपण ही सेवा करता, गेली किती वर्षापासून? गेली 8-10 वर्ष सेवा करतो आम्ही. गेली 8-10 वर्ष. कधीपासून सेवा सुरू केली? आज आता आज सकाळपासून. सकाळपासून 7 वाजता आम्ही आलो इकडं. दरवर्षी सेवा? हा दरवर्षी सकाळपासून. आज उठलं पण नाही, कमीत कमी आजारच्या वर झाले असतील. काही तुम्ही सेवा करता, ही भाविकांची सेवा करता काय? मी पहिल्यांदाच आले ह्यांच्या बरोबर, पण चांगलं वाटतंय जरा सेवा वगैरे केली की माऊलींची, जरा छान वाटतंय. जरा भाविकांचे हे घाट चढून आल्यानंतर पाय दुखत असतात, ते एकदम थकलेले असतात आणि ते आपल्या इथं आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस त्यांचे पाय चढून देतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला कसं छान वाटतं? छान वाटतं. किती वर्षापासून करतात आपण हे? करतात 9-10 वर्ष झाले, पण आज आम्ही पहिल्यांदा आलो. ही माऊलींचेच करतात ते. हा, आपण पालखीला वगैरे येतो आम्ही, पण आज हे करायला हे 10 वर्ष झाले करतो. तर आज भाविक इथं सासवडमध्ये आलेले आहेत, त्यांची आपण सेवा करत आहात. 2 वर्ष ही सेवा करता आली नव्हती. 2 वर्ष काय करमलं, पण आता भारी वाटते. एकदम भारी वाटतं आम्हाला, एकदम सेवा करायला भरपूर आनंद वाटतो. माऊलीची सेवा करायला एकदम चांगला वाटतं. आता आपले पाय दुखत होते म्हणून आपण हे मालिश करून घेतले, कसं वाटतं आता? चांगलं वाटायला लागलं, मोकळं वाटायला लागलं, एकदम फ्रेश वाटायला लागलं. सासवडचे पिशे हा परिवार आहे. गेले 4 वर्षापासून मी त्यांच्यापाशी सेवा करतो. चांगल्या प्रमाणात ते सेवा करतात आणि काम केल्याबद्दल सर्वांमध्ये गुण वगैरे चांगला येतो, म्हणून लोक इथे येऊन बसून नंबर लावून त्यांची सेवा करून जातात. त्यांना गेल्या की त्याला आनंद वाटतो, जाऊन आपला आराम करतात. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा आपण किती वर्षापासून ही सेवा करता मालिश? 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून करतात. या सोहळ्यातील अवघड टप्पा हा सासवड घाट चढून आल्यानंतर भाविकांचे पाय दुखत असतात आणि त्यांची मोफत मालिश करून देण्याचं कार्य हे सासवडमधील भाविक करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद.